राष्ट्रवादीमध्ये अधिकृतरित्या आपला पक्षप्रवेश होतोय, शरद पवार स्वतः कागलमध्ये आहेत, काय सांगा? माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे की असे बरेच प्रवेश झालेत होतील, पण हा पहिला प्रवेश आहे जेव्हा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ऑल द वे कागलला येऊन ही सभा घेऊन माझा प्रवेश करतायत. हे आमच्या विधानसभेच्या सगळ्या लोकांसाठी फार मोठी मानाची गोष्ट आहे आणि त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कागलच्या गैबी जोगत खरतर आमची आपली सभा आहे, अनेक सभा स्वतः पवार साहेब हसन मुश्रीफांसाठी सुद्धा या ठिकाणी सभा घेतली, आज तुमच्यासाठी येत आहेत त्याच चौकामध्ये, हे माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. कारण हे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे आणि त्यांचं महत्व पवार साहेबांना माहिती आहे. आणि आता माझे गुरु माझे सर्वेसर्वार त्यांच्या मार्गदर्शन मी पुढे काम करणार आहे आणि येत्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली कागलचं परिवर्तन घडवू. वर्ष तुम्ही भाजपसाठी जिल्हाभरामध्ये फिरून काम केलं आणि तो पक्ष आज अधिकृतरित्या सोडावा लागतो, या गोष्टीवर मी बऱ्याच वेळा बोललोय आणि त्याच्यामुळे तो माझा राजकीय चॅप्टर आता हा विषय संपलेला आहे. मला आता वाटतं की वर्तमान आणि भविष्यात आपण काय करू, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहे असा निर्णय. राजकारणातला वसत असणार आहे, कुस्तीचा तसे लागलेले आहेत, राजकीय जिंकणार आहे, त्या पोस्टर्स लावलेले आहेत, बॅनर बजी तशी तुमची. कारण आज जे काय कागलमध्ये राजकीय व्यवस्थापन निर्माण झालं ते त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पाठबळामुळे, आणि थोडंसं ते राजकीय व्यवस्थापनला त्याचा विसर पडलाय. तर वस्तात कोण आहे आणि वस्तातचं ताकद काय आहे, येत्या इलेक्शनमध्ये ही इलेक्शन आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या फॅक्टरवर लढली जाणार. परवाशी आपण खरं तर आज काल त्यांच्या गटाकडून तुमच्यावर एक आरोप करण्यात आला, नेमकी काय परिस्थिती? हा आरोप करण्यात सत्ता त्यांच्या हातात आहे, आय थिंक खातं पण महसूल महायुतीमध्ये आहे, त्यांना काय वाटत असेल तर योग्य कारवाई त्यांनी करावी. लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. अजून बरेच गोष्टी अशा होत राहणार, अजून पवार साहेबांचं भाषण व्हायचं ती ही अवस्था आहे, झाल्यानंतर काय होईल बघा आपण. परवाशी सतेज पाटलांच्या जिल्ह्याला माहिती की सत्तेकडला हसन मुश्रीफ हे दोघे मित्र आहेत, अशा परिस्थितीमध्ये सतेज पाटील असतील, मंडलिक साहेब असतील, यांची कितपत मदत होईल असं आपल्याला? मंडलिक साहेबांबद्दल मी बोलू शकत नाही, ते महायुतीत आहेत, पण महाविकास आघाडीमध्ये स्वतः सतेज पाटील साहेब आहेत, त्यांची मी भेट घेतली, त्यांचे मी मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो, त्यांचंही सहकार्य मला भविष्यकाळात राहील.